तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल ही काय जत्रा भरली की काय, परंतु जत्रा नाही आहे. हे MPSC चे विद्यार्थी आहेत जे की आंदोलनाला बसले आहेत. आता MPSC च्या विद्यार्थ्यांचं झालंय कसं की अभ्यास कमी आहे आणि आंदोलन जास्त अशा प्रकारची गत झालेली आहे. ती झाली कुणामुळे ही गोष्ट अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला ते वेगळं सांगण्याची गरज नाही. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की नेमकं आंदोलन कशासाठी आहे. तर MPSC च्या मुख्य परीक्षेचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न झालेला आहे डिस्क्रिप्टिव्ह. आधी तो ऑब्जेक्टिव्ह होता म्हणजे गोल करायचा, आता तो झालेला आहे डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे 10 वर्षाआधी डिस्क्रिप्टिव्ह होता, त्यानंतर तो अचानक ऑब्जेक्टिव्ह झाला, त्यानंतर तो अचानक डिस्क्रिप्टिव्ह करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांचा त्या पॅटर्नला विरोध नाही आहे. तर MPSC ही स्वायत्त संस्था आहे, कोणता निर्णय घ्यायचा कोणता निर्णय घ्यायचा नाही हे पूर्णपणे MPSC वर डिपेंड आहे, त्यामुळे ते निर्णय घेऊ शकतात. आमचा त्या निर्णयाला आक्षेप नाही आहे, फक्त आमचं म्हणणं काय की थोडा वेळ द्या. आता उद्या जर समजा माझ्या घरचे आले, म्हणजे आज आले आणि म्हणले की उद्या तुझं लग्न आहे, तर मी लग्न करू शकेल का? लग्न करण्याची माझी किती इच्छा असली तरी उद्याच्या उद्या लग्न करण्याची माझी तयारी नाही. माझं काय म्हणणं आहे की वेळ द्या. तसं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह करा, पण थोडासा वेळ द्या ना बाबा अभ्यासाला, नाही का? नाही, तुम्ही UPSC च्या धर्तीवर करताय, पण मग UPSC ची धर्ती मागच्या 10 वर्षापासून डिस्क्रिप्टिव्हच होती, मग तुम्ही ऑब्जेक्टिव्ह काउन केलं? बरं, केलं तर केलं, आता पुन्हा जर त्या धर्तीवर आणताय तर थोडा वेळ द्या आम्हाला पण धर्तीवर यायला, नाही तर विद्यार्थी ढगात आणि परीक्षा धर्तीवर असं व्हायचं ना. तसं सुद्धा व्हायला नको. ह्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या समस्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्या ह्याच्यासाठी हे एकंदरीत आंदोलन इथे विद्यार्थी करत आहेत. आणि या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या यथावकाश या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. लवकरच यथावकाश नावाचा चित्रपट तुमच्या भेटीला देखील येईल. त्या चित्रपटातील लाल दिव्याची गाडी हे गाणं आलेलं आहे. ते गाणं जर तुम्ही पाहिलं नसेल तर वर इथे आय बटनावर क्लिक करून ते गाणं तुम्ही पाहू शकता. मी तर म्हणेल की 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि ते गाणं बघा, नंतर परत हा व्हिडिओ बघा. कारण कसं आहे की MPSC च्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत बरंच दुर्लक्षित करण्यात आलं होतं, आणखीन जास्त ते दुर्लक्षित करण्यात येऊ नये अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आता विद्यार्थी हळूहळू संघटित होत आहेत आणि संघटन जर समजा विद्यार्थ्यांचं वाढलं तर मग ते सरकारसाठी देखील थोडंसं ठरू शकतं. त्यामुळे सरकारने आयोगाने सर्वांनीच या मागणीचा विचार करावा असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा आणि बघत राहा मराठी वारफर. आंदोलनाचं एकदा फुटेज दाखव रे. इकडे मागे आपले पोलीस बांधवसुद्धा बंदोबस्तासाठी तैनात आहेत, त्यांना देखील दुसरे कामं सोडून इथे बंदोबस्त करावा लागतोय. तसे MPSC चे विद्यार्थी काय असं राडाविडा करत नाही, शांततेत असतं, परंतु आता प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो. त्यामुळे माझी वैयक्तिक देखील ही मागणी आहे की थोडासा सिरियसली या मागणीचा विचार करावा, विद्यार्थ्यांना अभ्यासाला थोडा वेळ द्या की म्हणजे ज्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही परीक्षा घेताय त्यांची जर इच्छा नसेल त्या याच्याने परीक्षा द्यायची तर मग अर्थ करायला थोडासा वेळ द्या. 2 वर्ष म्हणजे काही जास्त हे नाही आहे, आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावर न जाईल, तवा कळेल माझी पावर आणि तुमची लायकी काय. हे कट्ट्यावरच्या पुट्ट्यांनो थट्टा करता काय.